देशी तसेच पाश्चात्य क्रीडा प्रकारात प्रथमपासूनच कल्याण शहर केवळ राज्यातच नव्हे तर परदेशातही आघाडीवर आहे. क्रिकेटमध्ये प्रणव धनावडे याने नुकतेच जागतिक पातळीवर कल्याणचेच नव्हे तर भारताचे नाव खूप उंचीवर नेले. मैदानी खेळातही येथे कबड्डी हा प्रथमपासूनच आपले स्थान टिकून आहे. म्हणूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतिचषक जिल्हा कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला क्रीडा प्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते कल्याण येथील वासुदेव बळवंत फडके मैदानावर आयोजित केलेल्या या कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ झाला. 14 ते 17 जानेवारी अखेर चालणाऱ्या या कबड्डी स्पर्धात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून नामवंत कबड्डी संघ सहभागी झाले आहेत. यावेळी क्रिकेटवीर प्रणव धनावडे शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी गटनेते रमेश जाधव, नगरसेवक जयवंत भोईर, मोहन उगले, मनीषा तरे, वैशाली भोईर, उपशहर संघटक संजय गायकवाड, माजी नगरसेवक मयूर पाटील, कबड्डीपटू प्रशांत चव्हाण यांच्यासह असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही.